नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत। गणपती स्पेशल स्वीट्स रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत बेसन आणि रवा बर्फी। बेसन आणि रवा बर्फी, अरे बाप रे, छान स्वीटचा प्रकार आहे हा। स्वीट त्यासाठी आपण साहित्य बघूया। साहित्य, दोन वाटी बेसन घेतलंय मी। ओके। आणि अर्धा वाटी रवा घेतलाय। अर्धा वाटी रवा, एक वाटी साखर। ओके। आणि अर्धा वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडं थोडं घालून आपण हे तूप घेणार आहे। पण तसं बघायला गेलं तर एक पाऊण वाटी, हा पाऊण वाटी आपल्याला तूप लागणार आहे। आणि हे गार्निशिंग साठी बदाम आणि त्याचं क्रश करूया आपण पिस्ता। आणि हे साखरेची पिठी साखर केली ना? साखर केली। ओके। साखर बारीक करूनच ती एक वाटी मोजायची। आणि ही वेलची। वेलची, ओके। चला मग आता कृतीकडे वळूया। कृती बघितली, नाही सॉरी, साहित्य बघितलं, आता आपण कृतीकडे वळूया। आपण आता तूप टाकले कढईमध्ये। ओके। गॅस चालू करून कढई तापून घेतली। आणि नेहमी म्हणजे बर्फी बनवताना जाड तळाचं भांडं घ्यायचं, जेणेकरून आपलं जे साहित्य असेल ते करपू नये, लागू नये खाली। ओके। आता आपण याच्यामध्ये साधारणतः किती चमचे तूप टाकलंय? आता ही पाऊण वाटी पूर्ण बर्फी मध्ये आपल्याला तूप लागणार आहे। पण आज थोडस आपण हे भाजण्यासाठी हे पीठ जे आहे, बेसन आहे डाळीचे पीठ, ते आपल्याला त्याच्यातून भाजून घ्यायचंय। ओके। ते आपण डाळीचं पीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये। तळाचं भांडं घ्यायचं, जेणेकरून आपलं जे साहित्य असेल ते करपू नये, लागू नये खाली। ओके। आता आपण याच्यामध्ये साधारणतः किती चमचे तूप टाकलंय? आता ही पाऊण वाटी पूर्ण बर्फी मध्ये आपल्याला तूप लागणार आहे। पण आज थोडस आपण हे भाजण्यासाठी हे पीठ जे आहे, बेसन आहे डाळीचे पीठ, ते आपल्याला त्याच्यातून भाजून घ्यायचंय। ओके। ते आपण डाळीचं पीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये, दोन वाटी आहे ते। ओके। हे तिन्ही पण छान पैकी मिक्स करून घ्यायचं आणि चांगला स्वाद अगदी खमंग वास येईपर्यंत त्याला छान पैकी परतत राहायचं। लाल होता का म्हणे, पातळ जर भांडं घेतलं तळाचं तर ते खाली लागतं, म्हणून जाड भांडं घ्यायचं। आणि अशा पद्धतीमध्ये आपण छान पैकी हे डाळीचं पीठ आणि रवा छान पैकी तुपामध्ये भाजून घ्यायचंय। किती वेळ तरी पण भाजायचा हा? तरी हे 10 मिनिट तरी लागतात छान पैकी। 20 मिनिटांमध्ये आपली बर्फी तयार होते। कसा कलर होतो त्याचा? कलर एकदम छान बिस्किट सारखा होतो, पार्लेचं बिस्किट असतं ना, त्या टाइप मध्ये छान पैकी बर्फी होते याची। तर मित्रांनो, इथे तुम्हाला बेंचमार्क ठेवायचा आहे पार्लेची बिस्किट। तोपर्यंत कलर येत नाही, तोपर्यंत आपल्या छान पैकी भाजल्या जात नाही। ढवळत राहा, ढवळत राहा, ढवळत राहा। चांगली बर्फी खायची आहे ना? आणि खायची जाऊ दे, पण गणपती बाप्पांना चांगली बर्फी खायला नैवेद्य म्हणून द्यायची आहे ना, त्यासाठी आपल्याला भाजायलाच पाहिजे। करत राहा, करत राहा। केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे। तर चला आपण प्रथमेश हे भाजून घेऊया। ओके। आणि भाजून झालं की आपण त्याच्यामध्ये आपण साखर टाकणार आहे। ती तेव्हा कृती आपण पाहू। हा, ती पाहू आपण। अरे बापरे मम्मी, अरे काय झालं? भाजून भाजून त्याला एकदम ते तूप आणि रवा आणि डाळीचं पीठ एकदम वितळून जात। एकदम छान ब्राऊन कलर आलाय त्याला आणि अख्ख्या घरामध्ये इतका छान वास उठलाय ना, खमंग वास। आता हे जवळजवळ मी 10 ते 15 मिनिट मी भाजून घेतलंय आणि आता त्याच्यामध्ये आपण साखर जी पिठी साखर करून घेतली ती आता आपण टाकूया। ओके। आणि छानपैकी ती व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण वेलची टाकू। ओके।
भाजून तयार आहे आपलं ही भाजून तयार झालेलं आणि आता एक वाटी एक वाटी साखर पिठी साखर पिठी साखर टाकली हा साखर मिक्सर लावायची आणि नंतर मग हे एकदम मिक्सचर पातळ साखर पूर्ण मेल्ट होईल ना तयार ढवळून ढवळून एकदम प्युरी होईल एकदम मला मम्मी तरी पण परत जाण्याचं म्हणजे बराच कसरत आहे ही कसरत आहे घाम फुटतो करता करता इतकं ते म्हणजे इझी नाही हे झाली तर चांगली होते नाहीतर मग ते वाया जाते म्हणून खूप लक्ष द्यावं लागतं कोणते पदार्थ बनवताना एक मिनिट हा महत्वाचं आता मेट होत आली हाताला जाणवते नंतर खरंच नाही म्हणजे मला कसं आहे मम्मी माहित का की मला आता असं वाटायला लागलं की आपण जे श्रावण 30 चे एपिसोड बनवले होते है ना जे तुम्हाला इथे बाजूला दिसतील तर ते ज्यांना कोणा श्रावण 30 चे एपिसोड बघायचे असतील त्यांनी इथे क्लिक करून नक्कीच जाऊ शकतात पण मला असं वाटतं की श्रावण 30 चे जे आपण व्हिडिओ बनवले होते ते थोडेसे इझी होते का स्ट्रेट फॉरवर्ड होते स्ट्रेट होते म्हणजे असं साहित्य दाखवले आणि असं परतून लगेच झालं लगेच व्हायची पण ह्याला न्यायला वेळ लागतो हे पदार्थ असे आहेत ना की म्हणजे भाजून त्याला व्यवस्थित रंग आणून आणि खमंग असे दिसले आपण जास्त पैसे देऊन आणतो मग घरी बनवायचे प्रयत्न करायचे नेहमी प्रयत्न आणि आपली ही रेसिपी युट्यूब वर बघून लोक नक्कीच बनवतील हे मला नक्कीच गॅरंटी आहे बरोबर एक म्हणजे मी असं मला माझा नेहमी एक अप्रोच असा आहे की 100 लोकांनी बघायची मला म्हणजे ना एवढी काय अशी हे नाहीये पण 100 लोकांनी बनवायचं म्हणून बनवायचं त्याच्यासाठी नाही तर तो जो 1% असतो ना ज्याला खरंच मनापासून बनवायचं आहे बनवायचंय त्याच्यासाठी हे आपलं खरतर व्हिडिओ आहे त्या 1% माणसाठी खरी गरज म्हणजे कष्ट करणाऱ्या लेडीज साठी खरोखर चांगले पदार्थ आपल्या कुटुंबामध्ये व्यक्तींसाठी घालायचे असतील त्यांच्यासाठी आपली ही व्हिडिओ आहे नाहीतर इझी रेडी टू इट हे खूप आहेत बाजारात पण आपण ते शक्यतो टाळतो कारण का काय म्हणतात ते प्रथमेश हायजीन प्रेमी तर आपण आहोच पण त्याची क्वालिटी घसरली असेल त्याला किती ISI मार्क मिळू दे चांगले FSSAI कडून त्याला मान्यता मिळू दे आता ही साखर टाकून झालेली आहे छानपैकी आपल्या मेल्ट झालेली दिसते आता याच्यामध्ये आपण छानपैकी वेलची टाकूया आता आणि वेलची टाकून झाली की मग आपण डिशमध्ये छानपैकी त्याला आकार देऊया आता मी वेलची टाकते ओके वेलची टाकून झाली आता आपली आणि वेलची टाकून झाली ती छानपैकी मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करून झाली की आपल्या ताटामध्ये ती आपण थंड करायला ठेवायची आणि थंड झाली की नंतर मग त्याला आपण षटकोनी आकार द्यायची की चौकोनी आकार द्यायचा जसा पाहिजे तसा आकार देऊ शकतो पेड्यासारखा गोल पण आकार देऊ शकतो आणि बाजारात आता ते मिळतात पण तसे आकारवाले आकारवाले छाप मिळतात चालेल तर आता आपण हे थंड होण्यासाठी वाट बघूया आणि पूर्ण रूम टेम्परेचर मध्ये ठेवायची ही आपल्याला काही फ्रीज मध्ये ठेवायची नाहीये टिप आजच्या रेसिपीची सगळ्यात शेवटची टिप हे रूम टेम्परेचर पर्यंत या पूर्ण रेसिपीला आणायचं आणि थंड झाली की वड्या पाडायच्या झाली आपली बर्फी आणि तीच आपण आता कृतीकडे पुढे जाणार आहे ओके चला मग आपण आता ते रूम टेम्परेचरला आणायची वाट बघूया आपलं हे रेडी आहे आता मिश्रण ओके बर्फीचं तर ते आपल्याला ताटामध्ये ओतायचंय त्याला मी तूप लावून घेतलंय छानपैकी अरे चिपकू नये म्हणून आणि त्याच्यावरती आपल्याला आता छानपैकी पिस्ता हा आणि बदाम जे काप करून घेतले ते आपल्याला ताटामध्ये टाकायचे खाली छानपैकी गार्निशिंग साठी एक मिनिट थांब आता हा ताटामध्ये छानपैकी आपण टाकून घेऊया आणि त्याच्यावरती आपलं ते सारण आपण टाकणार आहे हे पिस्ता आणि बदाम आहेत ना पिस्ता आणि बदाम ओके
खूप महागडी बर्फी आहे मम्मी. महागडी तर आहेच. ओके आता छान पिकेच्यावरती आपण टाकून घेऊया. अरे वा आवाज किती छान येतोय, एकदम स्मूथ आवाज येतोय, स्मूथ आवाज येतोय. म्हणजे व्ह्यूअर्स खरंच तुम्हाला जेव्हा तुम्ही खरंच ही बनवाल रेसिपी तेव्हा तुम्हाला हे जे मी बोलतोय आत्ताचा आवाज हा तुम्हाला नक्कीच ऐकायला येईल. असं आता इथे फार मायन्यूट आवाज याच्यामध्ये येत नाहीये, खरंच हे खूप छान आवाज येतोय सगळ्या गोष्टीचा. आता ही छानपैकी आपण ते आपण काचेच्या भांड्यामध्ये सुद्धा आपण मेल्ट करू शकतो, पण आपण आता हे ताटामध्ये आपण करायचं आहे. हा सर्वसामान्यांचा चॅनल आहे, चॅनल आहे तो आपला, आणि हा सर्वसामान्यांनाच परवडेल असा, परवडेल अशा आपण सगळे रेसिपीज बनवतोय. आता प्रथमेश तुला दिसतं ना छानपैकी एकदम तरळ झाले, तरळ झाले ते काय तू जेव्हा प्रेस करत आहे त्याला पटकन फ्लॅट शेप येतोय. आपल्याला जर पातळ हवे असतील तर पातळ बनवू शकतो, किंवा आपल्याला जाड हवे असतील बर्फी ते छाप आहेत त्यानुसार ते ट्राय मारू शकतात. ट्राय मारू शकतो काही लोक नाही. आता ते हे पण निघाले छानपैकी, आता छोटी छोटी भांडी निघाली, त्या भांड्यामध्ये टाकायची आकाराची ते आपल्याला मिळतात ते छान प्रकार. त्यामध्ये ठेवून आपण आकार सुद्धा काढू शकतो ह्या मिश्रणाचा. ओके चला तर आपण हे थंड करायला ठेवूया, आणि मग थंड झाले त्याच्या वड्या पाडायच्या, वड्या पाडायला घेऊया. बेसन आणि रवा बर्फी आपली तयार आहे आणि ती थंड करून घेतली मी आणि त्याच्या मी आता वड्या पाडते. चला तर आपण आता वड्या बघूया छानपैकी. अरे वास्त एकदम सुद्धा सारखी सरळ जात आहेत. त्याच्या त्याला छान आकार पण आला पाहिजे. कट झाले पाहिजे छानपैकी. आपली वडी जी आहे त्याची थिकनेस पण छान एकदम पातळ आहे, मेंटेन झाली. हां आणि वड्या पण छान पडतात. आपली बर्फी एकदम तयार आहे छानपैकी, गार्निश करून ठेवली आणि जबरदस्त थंड झाल्यावर पातळ आणि एकदम खुशखुशीत खुशखुशीत झाली आहे खरंच. म्हणजे त्यातली मी खाल्ली म्हणून सांगते, नाहीतर म्हणाल मी म्हणजे ते चालतं थोडंसं करताना थोडंसं टेस्ट करून बघितलेलं खाल्लेलं. अशा प्रकारे आपली बेसन रवा बर्फी तयार झालेली आहे. तर ज्यांना कोणाला ही रेसिपी खरंच आवडली असेल तुम्ही नक्कीच आता गणपती दिवसांमध्ये करून बघा, आणि हे तुम्ही नक्कीच तुमच्या घरी सुद्धा ही रेसिपी ट्राय करू शकता, आणि कशी झाली हे नक्कीच आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, आणि हा आमचा व्हिडिओसुद्धा कसा तुम्हाला वाटला याचीसुद्धा तुम्ही प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये मेसेज करून देऊ शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.